Hello everyone. Our next unit is Entrepreneur Project Development and Business Plan. First point is innovation. The process of translating an idea or invention into good or service that creates value or for which customer will pay. To be called an innovation, an idea must be replicable at economical cost, must satisfy a specific need. Innovation involves deliberate application of information, imagination, initiative in deriving greater or different values from resources and influence all processes by which new ideas are generated and converted into useful products. In business, innovation often results then ideas are applied by the company in order to further satisfy the needs and expectation of the customer. The innovation kaya tar ekhadi goods and services provide kartana tyachyamadhye mhanje market madhe available nasleli goods and services ja ahet tar tya provide karna kiwa त्याच्यामुळे कस्टमरची नीड जी आहे तर ती सॅटिस्फाय होईल. मग ह्याच्यामध्ये डिफरंट प्रोडक्ट आहेत किंवा टोटली डिफरंट फीचर्स जे आहेत तर हे इनोव्हेशन मध्ये येऊ शकतात. आता जनरली आपण एंटरप्रेनर्स मध्ये जेव्हा बघतो तर त्याच्यात फीचर आहे की कॅरेक्टरिस्टिक आहे की तो एंटरप्रेनर जो आहे तर तो इनोव्हेटिव्ह असला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये दोन ब्रॉड कॅटेगरीज आहेत की इव्होल्युशनरी इनोव्हेशन आणि रिव्होल्युशनरी इनोव्हेशन. इव्होल्युशनरी रिव्होल्युशन मध्ये ज्या टेक्नॉलॉजीज आहेत ज्या एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजीज आहेत तर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करणं किंवा जे एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहेत तर त्याच्यात फीचर्स अपग्रेड करणं तर हे झालं इव्होल्युशनरी इनोव्हेशन. किंवा कार्स आहेत किंवा व्हेकल्स मध्ये जो इनोव्हेशन होत गेलं ते इव्होल्युशनरी इनोव्हेशन होत. आधीच्या गाड्या बघितल्या किंवा त्याचे जे मशीन होत किंवा त्याची फ्युएल कन्झम्पशन जे होत तर त्याच्यामध्ये जे काही चेंजेस होत गेले तर ते इव्होल्युशनरी चेंजेस होते. रिव्होल्युशनरी इनोव्हेशन काय आहे तर टोटली डिफरंट कन्सेप्ट आहे की ह्याच्यामध्ये मार्केट जे आहे तर ते कम्प्लीट चेंज होऊ शकतो. म्हणजे रिव्होल्युशन मध्ये टेक्नॉलॉजिकल रिव्होल्युशन आपण कन्सिडर करू शकतो की अजून हँडमेड प्रॉडक्ट जे होते किंवा क्राफ्ट आपण म्हणू शकतो तर ते सेल आउट केले जायचे. तर त्याच्यानंतर रिव्होल्युशन मध्ये काय आलं की टेक्नॉलॉजी आली किंवा मशीन चालू की त्याच्यामुळे हँडमेड न करता म्हणजे अगदी क्लोथ पासून ते बाकीच्या गोष्टी आहेत लाकडाच्या गोष्टी असतील किंवा फर्निचर आपण कन्सिडर करू शकतो तर त्या बनवण्यासाठी सुद्धा मशीनरीचा उपयोग व्हायला लागला तर ही रिव्होल्युशनरी कन्सेप्ट होती. नेक्स्ट आहे मेजर. त्याच्यामध्ये दोन आहेत मेजर. फर्स्ट आहे ऑर्गनायझेशनल लेवल. दी मेजर्स ऑफ इनोव्हेशन ऍट ऑर्गनायझेशनल लेवल रिलेट टू इंडिव्हिज्युअल टीम लेवल असेसमेंट अँड प्रायव्हेट कंपनी फ्रॉम द स्मॉलेस्ट टू द लार्जेस्ट कंपनी. Measure of innovation for organization can be conducted by surveys, workshops, consultants or internal benchmarking. There is today no established general way to measure organizational innovation. Corporate measurements are generally structured around balanced scorecards which cover several aspects of innovation such as business measures relate to finances, innovation process efficiently, employee contribution and motivation as well as benefits to customers. Major
values will vary widely between businesses. Covering all examples, new product revenue, spending in R&D, time to market, customer, employee, perception and satisfaction, number of patents, additional sales and resulting from the past innovations. The organizational level मध्ये जर consider करायला गेलं तर त्याच्यामध्ये जे research and development department आहे किंवा organizationची management system आहे किंवा त्यांचे जे data collection किंवा processing system जे आहे त्यांचे patents असतील म्हणजे process वर्क असेल product वर्क असेल services मधलं patent असेल किंवा मॅनेजमेंट सिस्टीम जी त्यांनी डेव्हलप केली तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या काय आहेत इनोव्हेटिव्ह गोष्टी आहेत. तर प्रोसेसिंगमध्ये आपण एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो की मॅकडोनल्डचं किंवा डॉमिनोजचं प्रोसेसिंग सिस्टीम जे आहे तर त्यांचं पेटंट आहे त्याच्यावर की त्यांनी जे सिस्टीम डेव्हलप केली आहे. तर त्याच्यानंतर दुसरं कन्सिडर करायला गेलं तर अक्षय पात्र नावाची एनजीओ आहे तर ती फूड सप्लाय करते जवळजवळ 50,000 लोकांना डेली फूड सप्लाय करते म्हणजे शाळांमध्ये आश्रमांमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते फूड सप्लाय करतात रोज करतात. आणि तर युट्यूबला जाऊन त्यांचा व्हिडिओ बघा तर त्यांची जी फूड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जी आहे तर त्यांनी युनिट बनवताना आपण जनरली खूप जास्त टेक्नॉलॉजी यूज करत राहतो तर त्यांनी दोन लोअरमध्ये ते डिवाइड केलं प्रिपरेशन त्यांचं प्रिपरेशन जे आहे फूड बनवण्याचं म्हणजे आता फूडमध्ये पण त्यांचं राईस कुठला तरी टाईप असतो म्हणजे खिचडी असेल मसाले भात असेल किंवा अशा प्रकारे किंवा प्लेन राईस असेल त्याच्यानंतर सांबार एक असतो भाजी असते कोणती तरी आणि चपाती अशा गोष्टी असतात. तर भाजी किंवा तो राईस बनवताना त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट ऍड केले जातात तर मोठमोठे वेसल्स ते यूज करतात तर इन्ग्रेडियंट ऍड करताना ते मशीन घेऊ किंवा त्याच्यात इन पर्सन जर कन्सिडर जरी केलं तरी सुद्धा ते ऍड करणं पॉसिबल नाही आहे किंवा त्याच्यामध्ये ऍक्सिडेंट होऊ शकतात. तर त्याच्यापेक्षा त्यांनी सिस्टीम काय डेव्हलप केली की वर्क फर्स्ट फ्लोअर जो असेल तर तिथे जे शॉपिंग होतं तर ते इन्ग्रेडियंट त्या त्या वेसलमध्ये त्या पाईप सिस्टीम मधून पडतात डिरेक्टली आणि जे फूड प्रिपरेशन युनिट जे आहे तर ते ग्राउंड फ्लोअरला होतं. तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल तर ही सुद्धा इनोव्हेटिव्ह आयडिया खूप जास्त सिम्पल आहे पण ही कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये यूज केली जात नाही आहे. त्याच्यानंतर आहे पॉलिटिकल लेवल. फॉर द पॉलिटिकल लेवल मेजर दी इनोव्हेशन आर मोर फोकस ऑन दी ऑन अ कंट्री ऑर रिजन कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज थ्रू इनोव्हेशन. इन दिस कॉन्टेक्स्ट ऑर्गनायझेशनल कपॅबिलिटीज कॅन बी इव्हॅल्युएटेड थ्रू व्हेरियस इव्हॅल्युएशन फ्रेमवर्क सच एज दोज ऑफ ऑल युरोपियन फाउंडेशन ऑफ क्वालिटी मॅनेजमेंट. दी OECD also manual suggests standard guidelines for measuring technological products and process innovation. Some people consider the OSLO manual complementary to the facility manual from 1963. The new OSLO manual from 2005 takes a wider perspective to innovation and includes marketing and organizational innovation. These standards are used for example in the European Community Innovation Service. The political level of the innovation system is considered. The recent
इतर पॉलिसीज काय आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन सिस्टीम काय आहे, ह्या गोष्टी आल्यात. त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्ह लेवलला काही इनोव्हेटिव्ह आयडिया जनरेट केल्या जातात, आणि दुसरं ऍक्च्युअल पॉलिटिकल सिस्टीम की ती फेवरेबल आहे की नाही. त्याच्यानंतर पॉलिटिकल सिस्टीम मध्ये सुद्धा चेंजेस होतात की 5 इयर्स प्लॅन होता तर आता इयरली बजेटिंग होतं, तर हे सुद्धा इनोव्हेशन आहे. आणि त्याच्यामुळे इंडस्ट्री पण त्याच्यामुळे अफेक्ट होत आहेत, त्यांना अपॉर्च्युनिटी पण मिळते किंवा कधी कधी त्यांना थ्रेटनिंग पण आहेत त्या गोष्टी. नेक्स्ट आहे गोल्स अँड फेल्युअर्स. प्रोग्राम्स ऑफ ऑर्गनायझेशनल इव्हॅल्युएशन आर टिपिकली टाईटली लिंक टू ऑर्गनायझेशनल गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह, टू दी बिझनेस प्लॅन अँड टू मार्केट कॉम्पिटेटिव्ह पोझिशनिंग. One driver of innovation program in corporation is to achieve growth objectives as Devilla notes, companies cannot grow through cost reduction and re-engineering alone. Innovation is the key element in providing aggressive top line growth and for increasing bottom line results. ऑर्गनायझेशन इनोव्हेशन जे आहे तर ते बिझनेस ऑब्जेक्टिव्हचा रिलेट करूनच प्रिपेअर केलेले प्लॅन असतात. आता आपण प्रोडक्ट लाईफ सायकल किंवा सर्व्हिस लाईफ सायकल बघतो, तर त्याच्यामध्ये जर काही डिफरंट प्रोव्हाइड केलं गेलं नाही कन्झ्युमरला, तर कन्झ्युमर काय करतात की तुमचा ब्रँड स्विच करतात किंवा तुम्ही मार्केटमधून एक्झिट होता. तर मग असा लेवलला तर आपण एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर फेअर अँड लवली ह्या प्रोडक्टचं एक्झाम्पल कन्सिडर करूया. तर त्यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज किंवा त्यांचे प्रोडक्ट लॉन्च करायला लागतात आफ्टर सर्टन पिरियड. नेक्स्ट मार्केटमधून ते एक्झिट होतील. आधी ते खूप पीकला होते प्रोडक्ट लाईफ सायकल जर कन्सिडर केलं, कारण मार्केटमध्ये जास्त वेगळ्या कुठल्या कॉम्पिटेटिव्ह कॉस्मेटिक कंपनीज नव्हत्या किंवा लोकांचा पर्स्पेक्टिव्ह किंवा बाईंग बिहेवियर जे होतं तर ते फेअर अँड लवली यूज करण्याकडे नव्हतं. आता त्यांचे जर प्रोडक्ट बघितले तर मग हल्दी चंदन असेल किंवा विंटर स्पेशल आहे, त्याच्यानंतर समर स्पेशल क्रीम आहे, तर अशा पद्धतीने ते इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट जे आहेत तर ते लॉन्च करत असतात की जेणेकरून त्यांची प्रोडक्ट लाईफ सायकल ची जी सायकल आहे तर ती कंटिन्यू राहावी किंवा प्रोसेस मध्ये ते राहावे, नाहीतर त्या मार्केटमधून डिरेक्टली एक्झिट होतील. कारण आता प्रत्येक स्किन टाईप, स्किन टोन, स्किन पीच किंवा प्रत्येक सीझन वाईज, त्याच्यानंतर ऑकेजन वाईज प्रोडक्ट जे आहेत तर ते अवेलेबल झालेले आहेत. आणि गोल्स आणि फेल्युअर्सचा जर विचार केला तर सेट केलेले गोल्स जे आहेत तर तुमचा प्लॅन सक्सीड झाला तर ते सक्सेसफुल आहे किंवा गोल अचीवमेंट लेवल जे आहे. आणि तेच जर इनोव्हेशन ऍक्सेप्ट केलं गेलं नाही मार्केटमध्ये किंवा कन्झ्युमर्सकडून तर ते तुमचं फेल्युअर आहे. मग ह्याच्यामध्ये फेल्युअरमध्ये एक एक्झाम्पल देता येईल की पॅरासूट. पॅरासूटचं प्रोडक्ट काय आहे तर कोकोनट ऑइल. तर त्यांचे बाय प्रोडक्ट पण आहेत पण ते कोकोनट ऑइलच्या रिलेटेडच आहेत साधारण, म्हणजे जेल पण आहे त्यांचं हेअर जेल. तर त्यांनी आल्मंड ऑइल जे आहे तर ते लॉन्च केलं मार्केटमध्ये पण ते फेल झालं, कारण कस्टमरचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे त्यांच्या प्रोडक्टकडे किंवा त्यांचं अँटिसिपेशन जे आहे परसेप्शन जे आहे की पॅरासूट म्हणजे कोकोनट ऑइलचा ब्रँड आहे. कोकोनट ऑइल घ्यायचं असेल तर पॅरासूट परचेस केलं जातं, ठीक आहे. पण जर आल्मंड ऑइल घ्यायचं असेल तर बजाज आल्मंड ऑइल. मग हे इमेज जे आहे त्याची बिल्ड झाली म्हणजे ते सेल झालं. नेक्स्ट आहे इन्व्हेन्शन. अन इन्व्हेन्शन इज अ युनिक ऑर नॉवेल डिवाइस, मेथड, position or process. The invention process is the process within an overall engineering and product development process.
It may be an improvement upon a machine or product or a new process for creating an objective or a result, an invention for invention that achieves a completely unique function, or a result may be a radical breakthrough. Such works are novel and not obvious to other skills in the same field. An innovator may be taking a big step in success or failure. Invention मध्ये जर आपण consider करायला गेलो तर light, ठीक आहे, light चं invention कोणी केलं? तर थॉमस अल्वा एडिसन, ठीक आहे. तर सक्सेस आणि फेल्युअरचा जर विचार केला तर 10,000 टाइम्स तो फेल झाला ते प्रॅक्टिकल करताना किंवा ते इन्व्हेन्शन करताना, आणि त्याच्यानंतर 10,001 त्याचं जे प्रॅक्टिकल होतं तर ते सक्सेसफुल झालं. ठीक आहे, खूप मोठी स्टेप होती आणि त्याचाही पुढे जाऊन तो मोटिवेटर मध्ये त्याचं ते सेंटेन्स आपल्याला बघायला मिळतं की त्याला विचारलं जातं की जेव्हा तू 10,000 वेळा फेल झालास तरी तुला काय वाटतं, तर तो म्हणतो की मी 10,000 डिफरंट वे शोधून काढले की ज्याने लाईट बनत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं आहे की ग्राहम बेल, की त्याने टेलिफोनचा शोध लावला. तर आता इथे पुढे पेटंटचा आणि लीगल इश्यूजचा पण पॉइंट आहे, म्हणजे मेन्शन केलेला आहे. तर ग्राहम बेलचा विचार केला तर ग्राहम बेल आणि त्याच्यानंतर न्यूटन, तर न्यूटनने सुद्धा फोन टेलिफोनचा शोध लावला होता. त्या दोघांनी जे इन्व्हेन्शन केलं होतं टेलिफोनचं, तर ते साधारण 1 month पिरियड गॅप होती त्या दोन्ही इन्व्हेन्शन मध्ये, आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये पेटंटचं केस आहे की पेटंट कोणाला मिळायला हवं, तर ती सुरू होती काही महिने आणि ते फायनली ग्राहम बेलला मिळालं आणि न्यूटन जे आहे तर ती केस हरला होता. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर आपल्याला न्यूटन फक्त ग्रॅव्हिटीचा शोध लावला म्हणून माहितीये की डोक्यावर ऍपल पडला आणि मग त्याने तो शोध लावला, पण न्यूटन वयाच्या 40व्या वर्षापर्यंत त्यांनी खूप गोष्टींचे शोध लावले. जवळजवळ 200 इन्व्हेन्शन त्यांनी केली आहेत, किंवा 200+ काहीतरी इन्व्हेन्शन आहेत त्याची, पण त्याला पेटंट त्याचे मिळाले नाहीत तेवढे. त्याची जेवढी प्रॉपर्टी होती तरी ती बरीचशी कोर्ट आणि केस कचेरीमध्येच गेली, की त्याला पेटंटसाठी त्याने अप्लाय केलं होतं. त्याच्यानंतर इन्व्हेन्शन ऑफ विल, तर त्याचं एक्झाम्पल आहे की आधी इन्व्हेन्शन कसं झालं ह्याच्यामध्ये, तर आधी विल जे बनवलं गेलं होतं ते दगडी होतं, त्याच्यानंतर हे जे आहे तर ते वूडचं आहे, त्याच्यानंतर इथे वूडचं पण आपण बैलगाडीचं जे विल बघतो की त्याला लोखंडी पट्टी असते, तर ते हे विल आहे. त्याच्यानंतर हे सायकल किंवा टू व्हीलरच आपण कन्सिडर करू शकतो. आणि दुसरं जे आहे तर ते कारच आहे, तर ही इन्व्हेन्शन ऑफ द विल आहे. नेक्स्ट आहे क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी इज अ फेनोमेनॉन वेअर बाय समथिंग न्यू अँड सम हाऊ व्हॅल्युएबल इज फॉर्म्ड. द क्रिएटिव्ह आयटम मे बी इनटेंजिबल ऑर अन ओरिजिनल फिजिकल ऑब्जेक्ट. क्रिएटिव्हिटी जी आहे ते इनटेंजिबल असू शकते किंवा टेंजिबल असू शकते, कारण इनटेंजिबल मध्ये जर असेल तर सेम आयडिया कन्सिडर करून त्याच्यातून काहीतरी वेगळं बनवता येऊ शकतं किंवा सायंटिफिक थेअरी कन्सिडर करून. त्याच्यानंतर ओरिजिनल फिजिकल ऑब्जेक्ट मध्ये कम्प्लिटली डिफरंट इनोव्हेशन करता येऊ शकतं किंवा इन्व्हेन्शन करता येऊ शकतं. आयडिया थ्रू जर कन्सिडर करायला झालं तर एखादी स्टोरी जर आपण किंवा मूव्ही कन्सिडर केला तर दोन मूव्हीची कन्सेप्ट एकच असू शकते,
पण ते दाखवण्याची किंवा ती स्टोरी दाखवण्याची किंवा सांगण्याची त्यांची जी पद्धत आहे तर ती वेगवेगळी असू शकते. तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. क्रिएटिव्हिटी नेक्स्ट आहे. ओके, स्कॉलरली इंटरेस्ट इन क्रिएटिव्हिटी इन्वॉल्व मेनी डेफिनेशन्स अँड कन्सेप्ट पर्टेनिंग टू अ नंबर ऑफ डिसिप्लिन्स सायकोलॉजी कम्युनिटी सायन्स एज्युकेशन फिलॉसॉफी टेक्नॉलॉजी थिओलॉजी सोशियोलॉजी लिंग्विस्टिक्स बिझनेस स्टडीज सॉन्ग रायटिंग इकॉनॉमिक्स कन्वर्टिंग द रिलेशन बिटवीन द क्रिएटिव्हिटी अँड जनरल रिकवरिंग जनरल इंटेलिजन्स अँड मेंटल अँड न्यूरोलॉजिकल प्रोसेस पर्सनॅलिटी टाईप अँड क्रिएटिव्ह ॲबिलिटी मेंटल हेल्थ द पोटेन्शियल ऑफ fostering creativity through education and training, especially as augmented by technology and the application of creative resources to improve the effectiveness of the teaching and learning. आता याच्यामध्ये पण प्रत्येक मेथडमध्ये क्रिएटिव्हिटी आहे. आपण फूड प्रिपेअर करताना सुद्धा त्या प्रोसेसमध्ये पण क्रिएटिव्हिटी आहे किंवा त्या शॉपिंगमध्ये पण क्रिएटिव्हिटी आहे. प्रत्येक जण जर बघितला तर त्याची ते फूड प्रिपेअर करण्याची पद्धत वेगळी आहे. किंवा तुम्ही आन्सर्स लिहिता, ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन आन्सर जेव्हा लिहायचे असतात एक्झाममध्ये तर जे व्यवस्थित पेपर लिहित असतात किंवा आपण ते टॉपर्स कन्सिडर करतो तर किंवा जनरल जे मिडियम रेंजचे स्टुडंट जे आहेत तर त्यांच्यामध्ये पण ती क्रिएटिव्हिटी असते. तर काही जण पेपरमध्ये एक्झाम्पल खूप व्यवस्थित मेन्शन करतात किंवा त्यांचं प्रेझेंटेशन खूप छान असतं. पेपर एकच आहे, तुम्ही सगळेजण एकच पेपर लिहित असता पण त्याच्यामध्ये पण क्रिएटिव्हिटी असते. तर त्याच्यामध्ये कधी कधी पेपर किंवा ते तो टाईप बघून कळू शकतं की स्टुडंट कोण आहे किंवा त्याची क्रिएटिव्हिटी लक्षात येऊ शकते की अक्षर आहे हँडरायटिंग आहे म्हणजे त्याच्यानंतर प्रेझेंटेशन स्किल्स आहेत एक्झाम्पल आहे त्याच्यानंतर पॉईंट वाईज कोणी पॉईंट वाईज मेन्शन करतं किंवा कोणी पॅराग्राफमध्ये मेन्शन करतं तर ही क्रिएटिव्हिटी आहे. त्याच्यानंतर आहे बिझनेस आयडिया. Business idea is a concept which can be used of commercial purposes. It typically centers on a commodity or service that can be sold for money according to a unique model. A successful company always starts with a compelling business idea. It's the first milestone in the process of founding a growth company. The characteristics of a promising business idea are कस्टमर नीड अ प्रॉब्लेम इज सॉल्व इनोव्हेटिव्ह युनिक क्लिअर पर्पज प्रॉफिटेबल इन लॉंग टर्म. तर बिझनेस आयडिया जे आहे तर ती खूप म्हणजे कमर्शियल व्हॅल्यू आहे त्याला कारण प्रॉफिट मेकिंगसाठी ती आयडिया जनरेट केली जाते. मग ती बेसिकली युनिक क्लिअर फोकस इनोव्हेटिव्ह असायला हवी. आपण ते बिझनेस पर्सन किंवा एंटरप्रेनर्स जे आपण कन्सिडर करतो तर बिझनेस स्टार्ट करताना त्यांची जी आयडिया आहे तर ती वर्क करते जर त्यांचा बिझनेस सक्सेसफुल होत असेल तर. बेसिक काय आहे बिझनेसचं तर आयडिया जनरेशन. एंटरप्रेनरियल अपॉर्च्युनिटीज थ्रू चेंज देअर इज नथिंग मोर कॉन्स्टंट दॅन चेंज. चेंज इज गुड इट्स एक्झिस्टिंग इट्स नेसेसरी टू ग्रो अँड कंटिन्यू टू गेट बेटर. आता एक सेंटेन्स आहे चेंज विथ द चेंज अदरवाईज चेंज विल चेंज यू. इट तर सेंटेन्सचा अर्थ कसा आहे तर इथे जसं कॉन्ट्रॅडिक्टरी आहे की चेंज पेक्षा दुसरं कॉन्स्टंट काहीच नाही आहे कारण कंटिन्युअसली चेंज होत जाणार आहे आणि तो तुम्ही जर अडॉप्ट नाही केला तर चेंज जो आहे किंवा मार्केट कंडिशन जे आहे तर ती तुम्हाला चेंज करेल. म्हणजे तुम्ही जर कॉन्स्टंट राहिला जसं मार्केटमधले दोन एक्झाम्पल जे आहेत ते तुम्हाला माहित असतील की कोडॅकचे कॅमेरा जे होते किंवा कोडॅक ब्रँड जो आहे तर तो मार्केटमधून एक्झिट झाला कारण त्यांनी चेंज अडॉप्ट नाही केला.
त्याच्यानंतर नोकिया, त्यांनी अँड्रॉइड व्हर्जनच आणलं नाही त्यांच्या प्रॉडक्टमध्ये. नेक्स्ट आहे इट क्रिएट न्यू अपॉर्च्युनिटीज दॅट वन मे हॅव नेवर डिमांडेड ऑफ. अँड एंटरप्रेन्युरियल अपॉर्च्युनिटी इज अबाउट टू थिंग्स, समथिंग हॅपनिंग इन द एन्व्हायरमेंट अँड समथिंग टू डू विथ द इंडिव्हिज्युअल. सिन्स अपॉर्च्युनिटीज आर नॉट ऑलवेज प्रॉफिटेबल, द वर्ल्ड बिलीव इन वेल्थलेस. आता चेंजचा किंवा अपॉर्च्युनिटीजचा विचार केला तर इनोव्हेशन किंवा क्रिएटिव्हिटी जी आहे तर अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट दोन्ही आहे. की ऍक्सेप्ट झालं तर अपॉर्च्युनिटी आहे की तुम्हाला प्रॉफिट होतं, पण थ्रेट जसं मगाशी सांगितलं की पॅराशूटचं एक्झाम्पल, त्यांचं आल्मंड ऑइलचं एक्झाम्पल, तिथे ऍक्सेप्टच केलं गेलं नाही, मग त्याच्यामुळे काय झालं, लॉस झाला. नेक्स्ट आहे आयडिया जनरेशन. आयडिया इज अ क्रिएटिव्ह प्रोसेस ऑफ जनरेटिंग, डेव्हलपिंग अँड कम्युनिकेटिंग न्यू आयडियाज, वेअर अन आयडिया इज अंडरस्टूड ऍज अ बेसिक एलिमेंट ऑफ थॉट दॅट कॅन बी व्हिज्युअल, कन्सर्न ऑर ऍब्स्ट्रॅक्ट. आयडिएशन कम्प्रायजेस ऑल स्टेजेस ऑफ टॉप सायकल फ्रॉम इनोव्हेशन टू डेव्हलपमेंट टू ऍक्च्युलायझेशन. Aspect, it is an essential part of a design process, both in education and practice. The idea generation hazard part bagitla tar entrepreneur cha to basic characteristic ahe ki tacha idea mhone tacha business develop karna. Tar tacha madhe communicating cha way asel kiwa mag ase apan क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, इन्व्हेन्शन हे काय आहे, आयडिया जनरेशन आहे. किंवा मार्केटिंगमध्ये सुद्धा जे मार्केटिंग पर्सनल आहे तर ती त्यांची आयडिया असते की समोरच्या पर्सनला कसं पिच करायचं, समोरच्या पर्सनला कसं कन्व्हिन्स करायचं, ही पण आयडिया आहे. आता तुमचं मगाशी एक्झाम्पल घेतलं ऍज अ स्टुडंट, तुम्हाला सगळ्यांना सेम लेवलला शिकवलं जातं पण तरी पण तुमच्यापैकी काही जणांना मार्क जास्त का मिळतात, की त्यांच्याकडे आयडिया आहे की पेपर कसा लिहायचा, पेपर कसा प्रेझेंट करायचा, पेपरमध्ये एक्झाम्पल कसं मेन्शन करायचं, हायलाईट करायचं, कुठला पॉईंट हायलाईट करायचा, तर ही आयडिया आहे. त्याच्यानंतर सोर्सेस ऑफ आयडिया जनरेशन. सो बेसिक सोर्सेस ती कंपनी रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, कॉम्पिटिटर्स, कस्टमर अँड डिस्कशन ग्रुप ऑर फोरम. आर एन डी डिपार्टमेंट काय करतं की कॉम्पिटिटर्स जी स्ट्रॅटेजी आहे तर ती काय आहे ती अँटिसिपेट करणं किंवा ती अनालाइज करणं. त्याच्यानंतर कस्टमरला कुठली रिक्वायरमेंट आहे, त्यांची नीड काय आहे. त्याच्यानंतर डिस्कशन ग्रुप आणि फोरम असतील की आता काय केलं पाहिजे, हे जे डिस्कस केलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत. त्याच्यानंतर इंटुजिस्टिस शेअर देअर एक्सपिरियन्सेस अँड आयडियाज. त्याच्यामध्ये एंटरप्रेनरशिपमध्ये इंट्राप्रेनर आपण बघितलं, इंट्राप्रेनर तर इंट्राप्रेनर हे सुद्धा आयडिया जनरेट करणारे असतात. फोकस ग्रुप आहेत त्याच्यामध्ये एम्प्लॉईज आहेत, सेल्स पीपल आहेत, कॉर्पोरेट स्पाईज, ट्रेड शूज, ट्रेड लिटरेचर, तर ही लोक जे आहेत तर त्यांचा थ्रू आयडिया मिळते. की एखादं क्रिटिक्स असतात तर त्यांच्याकडून पण आयडिया मिळू शकते. की एखादं एक समजा रेस्टॉरंट असतील तर क्रिटिक्स जे पॉईंट आणि रिव्ह्यू लिहित असतात, किंवा मूवीचे रिव्ह्यू असतात जे पॉइंट्स क्रिटिक्स देत असतात की मूवीमध्ये काय कमी आहे, त्याला रेटिंग किती आहेत, काय आहे, तर मग त्याच्या थ्रू पण आयडिया जनरेट होऊ शकते. तसं बिझनेसमध्ये पण असतं. त्याच्यानंतर आहे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट इज अ क्रिएशन ऑफ अ न्यू ऑर डिफरंट प्रॉडक्ट दॅट ऑफर्स इनोव्हेटिव्ह न्यू बेनिफिट टू द एंड युजर. तर नवीन प्रॉडक्ट किंवा एक्झिस्टिंग प्रॉडक्टमध्ये क्रिएटिव्हिटी करून एंड युजरला त्याचा बेनिफिट झाला पाहिजे, म्हणजे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट.
New product development is the first stage in the product life cycle management process. The strategic process is to use to manage products and market share. An effective product development process helps companies to grow through the creation of new business opportunities, boost profitability for our stakeholders, increase customer satisfaction through better products, meeting specific needs. आता लाईफ मॅनेजमेंट लाईफ सायकल प्रोसेसमध्ये प्रोडक्ट डेव्हलपमेंट फर्स्ट स्टेज आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, तर एकतर बिझनेस ग्रो होण्यासाठी जी अपॉर्च्युनिटी येते, त्याच्यानंतर प्रॉफिटेबिलिटी बूस्ट होते आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन जे आहे तर ते इम्प्रूव्ह होतं, इन्क्रीज होतं. एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग, नंतर त्याच्यामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन टाईप आहेत. इंटरनल मध्ये बरेच सब टाईप आहेत की स्ट्रेंथ आणि विकनेसेस, आणि एक्सटर्नल मध्ये अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट, दॅट इज स्वॉट मॅट्रिक्स. एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग रेफर्स टू पोझिशन अँड युटिलायझेशन ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट ऑकेजन्स, पॅटर्न्स, ट्रेंड्स अँड रिलेशनशिप विदिन अन ऑर्गनायझेशन. इंटरनल अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, दी इंटरनल अनालिसिस ऑफ द एन्व्हायरमेंट इज दी फर्स्ट स्टेप ऑफ एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग. ऑर्गनायझेशन शुड ऑब्झर्व अन इंटरनल ऑर्गनायझेशन एन्व्हायरमेंट. दिस इन्क्लूड्स एम्प्लॉई इंटरॅक्शन विथ अदर एम्प्लॉईज, एम्प्लॉई इंटरॅक्शन विथ मॅनेजमेंट, मॅनेजमेंट इंटरॅक्शन विथ मॅनेजर्स, मॅनेजमेंट इंटरॅक्शन विथ stakeholders, access to natural resources, brand awareness, organizational structure, main staff, operational potential, etc. In the internal analysis, organization sources jya hai, kiwa tachi system jya hai, tachi consider keli jate. Second, under external analysis, industrial environment, national environment, त्याच्यानंतर सोशो इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, दॅट इज मायक्रो एन्व्हायरमेंट, ते एक्झामाइन केलं जातं की पॉलिसीज ज्या आहेत इंडस्ट्रीच्या, तर त्या चेंज झाल्या असतील किंवा गव्हर्नमेंट पॉलिसीज चेंज झाल्या असतील किंवा टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सुद्धा इम्पॅक्ट करतात. ठीक आहे, थांबूया आपण इथे. उद्या आपण स्वॉट अनालिसिस बघणार आहोत उद्याच्या लेक्चरला. पण तुम्हाला सेकंड युनिटची असाइनमेंट जी आहे तर ती द्यायची राहिली आहे. सेकंड युनिटची असाइनमेंट तुम्ही कम्प्लीट करणार आहात. ठीक आहे, 5 क्वेश्चन आहेत, तुम्हाला डिटेल्स मेन्शन केलेत, ते मेल करायचे आहेत असाइनमेंट तुमच्या रिटर्न फॉर्मॅटमध्ये.